शहरातील गणेश मंदिराच्या मागे राहत असलेल्या कृष्णा भीमराव पाटील यांच्या बंद घराचे अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील तिजोरी फोडून सतरा तोळे सोने लंपास केले त्यासोबतच पंचावन्न हजार रुपये रोख चोरून पसार झाले आहेत हातकणंगले तालुक्यातील चावरे इथल्या कृष्णाथ भीमराव पाटील हे पत्नी आणि दोन मुलांसह पेटवडगाव इथल्या गणेश मंदिरच्या पाठीमागील गणेश कॉलनीत राहत आहेत मंगळवारी सकाळी कृष्णात पाटील हे आपल्या पत्नीसह चावरे या मूळ गावी शेतीच्या कामासाठी गेले होते त्यांचा मुलगा आणि मुलगीही कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेले होते या संधीचा फायदा घेत घरावर पालट ठेवून असलेल्या चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केलाय बेडरूम मधील तिजोरी मधील छोटे रॉडनं फोडण्यात आले तिजोरीतील साडेतीन तोळ्याचा कोल्हापुरी साज साडे तीन तोळ्याचा घंटण अडीच तोळ्याची चेन तीन तोळ्याचा गोफ अंगठ्या असा रोग पंचावन्न हजार रुपये असा माल लुटून घेतलाय घरमालक कृष्णात पाटील साडेचार वाजण्याच्या सुमारास परत आल्यानंतर घराचं कुलूप तोडल्याचं आणि तिजोरी फोडल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं त्यांनी तात्काळ पेठवडगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली आहे प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक धीरज कुमार बच्चू हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले त्यांनी श्वान पथकाला पाचारण केले श्वान मेडिकल कॉलेजपर्यंत मार्ग दाखवतोय पण तिथंच ते घुटमरत आहे पोलिसांनी ठसे तज्ञांच्या सहाय्यानं तपास सुरू केलाय